नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त ना? परत आलोय तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेले आहेत. सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय शिवराय. तर मित्रांनो, आज आपल्या इथं कॉस्मिक हिलिंगचा कोर्स सुरू होत आहे. कॉस्मिक हिलिंग आणि ओंकार साधना म्हणजे फर्स्ट लेवल आहे त्याच्यात, कॉस्मिक हिलिंग आणि ओंकार साधनेची. तर आता सगळे मला वाटतं नक्षत्रवनात गेलेत, खाली नक्षत्रवनात साधना करतात, कारण पहिला कोर्स सुरुवात तिथूनच करतात. आपण नक्षत्रवनात घेऊन गेलेत आहे सगळ्या कॅन्डिडेटला. आणि आता आपण चाललो आहे स्वामींच्या मंदिरात, कारण आपलं काल आपण एडिटिंगला बसलो होतो पण काही थोडासा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळं आपल्याला काल एडिटिंग वगैरे करता आलं नाही. आपल्या डेली ब्लॉगचं पण एडिटिंग पेंडिंग असल्यामुळं आपल्याला आता परत एडिटिंग, मला वाटतं आपल्या ब्लॉगचं दुपारी एडिटिंग करायला लागेल. आणि स्वामी संपदा चॅनलचं एडिटिंग आता स्टार्ट करतो आहे. मला ऑलमोस्ट अर्धा झाला एपिसोड आणि एक दीड तासात अपलोड पण होऊन जाईल तो एपिसोड. तर चला मग आता चाललो आहे स्वामींचं दर्शन घेऊ आपण आणि मग आपल्या एडिटिंगचं काम सुरुवात करू. तर मित्रांनो, आत्ताच स्वामी संपदा चॅनलचा एक एपिसोड एडिट झाला आहे आणि आता एक शेवटचा फायनल आउटपुट बघतो आहे आणि मग आपणाला अपलोड वगैरे करायचं. एक्सपोर्ट मारतो आधी, मग थोडंसं काम वगैरे आपणाला ते करून मग अपलोड वगैरे करता येईल. तर हे बघा, असं चालू आहे इथं झालेलं आहे आता. आणि आपला पण एपिसोड मला वाटतं दुपारपर्यंत रेडी होईल, म्हणजे आत्ता आपणाला थोडंसं काम आहे ते करून मग दुपारी लंच टाईममध्ये आपला एपिसोड एडिट करू, कारण मी सुट्टीच्या टायमिंगमध्ये आपला एपिसोड एडिट करतो, त्यामुळं वेळ लागतो. संध्याकाळी म्हणून तर 1-2 वाजतात आपणाला झोपायला. सो चला मग आता हा एक्सपोर्ट मारू आणि अपलोड पण करू. तोपर्यंत आता नाश्त्याचा टाईम पण होईल, 9 वाजलेले. तर मित्रांनो, आत्ता एक एपिसोड आपला अपलोड झाला आहे स्वामी संपदा, एडिट वगैरे सगळं कम्प्लीट झाले आणि आपण चालू आता नाश्त्याला, कारण नाश्त्याला खूप उशीर झाला आहे, 10 वाजून गेलेले आहेत. आणि काकांचं सेशन पण सुरू झालं आहे आता कॉस्मिक हिलिंगचं. सो आता नाश्ता करून आपणाला परत शूट घ्यायचं कॉस्मिक हिलिंगच्या कोर्ससाठीचं. तर चला मग आता नाश्ता करून घेऊ. नाश्त्याला काय केलं माहिती नाही, आता बघू आणि नाश्ता करू. आणि आता आपल्या इथं नवग्रहाच्या मूर्ती पण बसवायच्या आता. तर आत्ता साध्या पद्धतीनं बसवतं, पण नंतर काही दिवसांना मग व्यवस्थित पद्धतशीर बसवायच्यात. सो चला मग आता नाश्ता करू पटापट आणि मग मूर्ती बसवायला जाऊ. आज नाश्त्याला आपणाला पराठा, चटणी, दही माहीत नाही ती एक मिठाई एक आहे आपणाला जेवायला नाश्त्याला. मस्त पराठे झालेत, बटर लावलंय मस्तपैकी जोरात झुरुंजीनं. चला मग आता नाश्ता करतो आणि मग भेटतो तुम्हाला. भूक पण खूप लागली आहे ना, सकाळी 6:30 वाजता उठला. आज 6:30 वाजता उठला आणि काम पण आज भरपूर होतं ना. सो आता नाश्त्याला पण आपण 10 वाजलेले आहेत आणि नाश्ता करून आता आपणाला त्या मूर्ती बसवायची, आता तिकडे जायची आपणाला. तर चला मग आता नाश्ता वगैरे करू आणि मग भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, आज आपल्या इथं स्वामी मठात नवग्रहाच्या मूर्ती बसवल्यात. आत्ता अशा बसवल्यात, आणखीन थोड्या दिवसामध्ये त्याला व्यवस्थित कट्टा वगैरे करून मग बसवायचे. आता पूर्ण नवग्रहाच्या मूर्ती बसवल्यात. आज शनिवार पण आहे आणि चांगला दिवस आहे. आज दिनांक 25/11/2023 रोजी आज बसवल्यात. परत आधी होत्या बसवलेल्या, पण परत आपण बसवलेल्या आहेत मूर्ती. तर मधी वादळ वगैरे झालं होतं ना, सो त्याच्यात भरपूर पडझड झाली होती आपल्या इथे स्वामी मठात. तर त्याच्यामध्ये या मूर्ती वगैरे सगळ्या काढून ठेवल्या होत्या, त्याच्यामुळं आज परत मूर्ती आपण बसवलेल्या आहेत तशात. फक्त आणखीन कट्टा वगैरे करायला नाही, तर ते कट्टा वगैरे झाला की मग परत बसवू. हे बघा, आमचे मामा झाडू कसे मारतात बघा. सिमेंट नाही, खड्डे सिमेंट सगळं झाडूंपासून निघायला पाहिजे. काय वाटतंय? हां, सिमेंटचा गोटा पण काढताल धुवून तुम्ही बघा. नाही तर खड्डे एवढे पडले झाडूच मारू मामा, काय राहू तुम्ही. आज मामाचा मूड दिसे नाही, बोलत नाहीत आपणाला काय. मामा शांतीत क्रांती करायलेत सध्या, नाही का मामा? शांतीत क्रांती करताव ना काय? मौन पळलेलं दिसतंय आज मामा, बिलकुल बोलणार नाही. फोन येऊ द्या मामीचा, लगेच बघा कसे बोलते. सगळं मौन तुटलं जातं मामीचा फोन आल्यावर. 3000 सबस्क्रायबर झाले म्हणून मावशीकडून सगळ्यांना पार्टी आहे. आणि सगळे बघा खाली झाकून ठेवते, बघा मी तर खाऊन झालंय.
अजून एक्स्ट्रा कोटी कोटी आहे बाकी हे बघा मावशी पण करते बिल्कुल तो काफी का काम है हे बघा इजाजत पण तुमची आहे पार्टी दिली रे आईस्क्रीम मी स्वतः आणली आईस्क्रीम मी काही नाही आईस्क्रीम मी आणली नाही हे बघा खाल्लं ना दिले पार्टी आणि आपल्यापाशी पुरावा पण आहे आता काय मित्रांनो आहे ना पुरावा आता पार्टी दिले त्याच्यामुळे आता कोणी टॅक्सी बाकी आहे फक्त ती नंतर देऊ आपण आता सगळ्या पार्ट्या दिल्या आता बॅकग्राऊंडच्या आवाजाकडे लक्ष दे आता सगळी आईस्क्रीम फक्त अक्का तेवढी गोड पार्टी चालत नाही तिला खारी पार्टी लागते तर म्हणून तर मित्रांनो आज काय जेवण वगैरे झालेलं नाही आपलं आणि मस्तपैकी आईस्क्रीम खाल्लेलं आहे आता आईस्क्रीमच्या पार्टीबद्दल कसला धिंगाणा चालला होता बघितलं ना तुम्ही तर असं काय चाललेलं असतं नेहमी चालत राहतं आणि आपण आता जवळपास आपली कामं सगळे संपवून एडिटिंगचे वगैरे आपण आलो आहे आता देवराईमध्ये काहीतरी झाडांना पाणी घाल किंवा अजून काहीतरी करत बस असले उद्योग चालू असते दिवसभर आपले जेव्हा एडिटिंग वगैरे नसतं तेव्हा मग झाडांमध्ये येतो तर त्याच्यामुळे आता मस्तपैकी आपण आता झाडांना पाणी घालू काल थोडी राहिली होती आपली घालायची पाणी मग आता आपण पाणी घालतो आहे त्यांना हे अशी वेगळी वेगळ्या प्रकारची झाडं आहेत बघा अशी वेगळी वेगळी हे पिवळं बघा पाण्याचं कसं दिसतं पिवळं हिरवी बघितली होती पण आज पिवळी पण तुम्हाला बघायला भेटते दिसते का हे बघा हे अशी पिवळी आहेत आणि याचे एक ती छोट्याशा आळ्या असतात ना तसे बी आहेत हे बघा शेंगा आहेत ह्याला दिसतात का तुम्हाला अच्छा शेंगा असते त्याला आणि पिवळी पिवळी पानं आहे त्याची पूर्ण पिवळी पानं असते ना हिरवी पानं खूप कमी बघायला भेटतं त्यांना आणि बाकीचे सगळे हिरवे व बाकीचे सगळे हिरवे पानं असतात ते उंच तर बघा कदंब कसला सुटला आहे अशी बरीच ती तरी झाडं आहेत की जी अशी सुटलेत नसते बिंदा ते पिवळ्या पानांचं झाड बघितलं का तुम्ही बघितलं असेल तर मला कमेंट करून सांगा की त्या झाडाचं नाव काय तर मी त्याचं नाव तुम्हाला आता नंतर सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये तर ज्यांना माहिती आहे त्यांनी मला या व्हिडिओला कमेंट करून सांगा की त्या झाडाचं नाव काय आज मंदिराकडे कोर्स पण चालू आहे कॉस्मिक हिलिंगचा सगळे मस्त साधना करते सगळे कॅन्डिडेट आता साधना करायला चालू आहे कॉस्मिक हिलिंगचे सेशन चालू आहे गुरुदेव वगैरे सगळे तिकडे आहेत आणि तुम्हाला दाखवतो मी आता तिकडे मंदिराकडे गेलो ना की मग तुम्हाला दाखवतो की कॉस्मिक हिलिंगची सेशन कसे आहे कसं चालतं ओमकार साधण्याचं सेशन कसं चालतं वेगवेगळे कोर्स पण असते घेतात कॉस्मिक हिलिंगचं असतं ओमकार साधना असते त्राटक साधना षटचक्र दर्शन साधना अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची साधना चालू असतात इथं तर त्याच्यामध्येच एक आता ओमकार साधना आणि कॉस्मिक हिलिंगचं चालू आहे फर्स्ट लेवल आहे याच्यामध्ये दोन दिवस असतात फर्स्ट लेवलला तर असे कोर्स चालू आहेत आता सध्या आपण गेलो मंदिराकडे की तुम्हाला दाखवतो मी की सेशन कसं चालू आहे ते तर मित्रांनो आपण आता श्रीवर्धनला जात होतो जाता जाता सनसेट एवढा भारी दिसत होता ना म्हणून तुमच्यासाठी एक सनसेटचा नवीन एक लुक घेऊन आलो आहे तुम्हाला हा सनसेट आवडला असेल तर नक्की लाईक करा सनसेटसाठी तर नक्कीच लाईक करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण इथे थांबवतो आहे कारण उशीर खूप झालाय 11 वाजलेले आहेत आणि आपणाला आणखी एडिटिंग पण करायचंय म्हणून आपण इथे थांबतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काय बघायला भेटलं तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय